आणि एक मोठी बातमी आता राज्याच्या सत्ता नाट्यामधनं उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री देखील उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. उद्यापासून शिंदेंचा 2 दिवसीय दिल्ली दौरा सुरू होत आहे. याआधी उपमुख्यमंत्री जाणार होते असं कळलेलं होतं, मात्र आता मुख्यमंत्री देखील जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यामध्ये नेमकं काय होतं राजू सोनवणे यांच्याकडनं जाणून घेऊया. राजू, सध्या चाललेल्या घडामोडी बघता या हा दौरा किती महत्वाचा आहे, काय घडू शकतं? अगदी पाहतोय आपण, कालच देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झालेला होता आणि उद्यापासून पुन्हा एकदा 2 दिवसांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे. जरी शासकीय बैठकांचं निमित्त असलं तरी या बैठकी दरम्यान जे आहे ते राजकीय सुद्धा चर्चा होण्याची शक्यता दाट आहे. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली जाणार आहे. अमृत आझादी का अमृत वर्ष ही बैठक असणार आहे आणि रविवारी नीती आयोगाची बैठक असणार आहे. ह्या दोन महत्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली जाणार आहे. मात्र याच वेळी जे आहे ते पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठांशी जे आहे ती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. कारण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो रखडलेला आहे. जवळपास महिना उलटून गेलेला आहे. न्यायालयीन संपूर्णपणे प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नेमकं राज्यामध्ये काय भूमिका घ्यायची, जर विस्तार करायचा असेल तर त्यामध्ये नेमक्या कुठल्या अटी व नियम असणार आहेत. कारण आपण पाहतोय की भाजपमध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला ज्याप्रमाणे ऐकायला भेटतंय की गुजरात पॅटर्न जो आहे तो राबवला जाणार आहे. जर गुजरात पॅटर्न राबवला गेला तर साहजिकच आहे काही नेते काही लोक आमदार जे आहेत ते नाराज होतील. त्यामुळे ते आमदार नाराजीला कसं सामोरं, या सगळ्या गोष्टी होती जी आहे ती 2 दिवसांनी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे, त्यामुळे त्या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या अनुषंगाने जे आहे ती उद्याची 2 दिवसाची जे काही दौरा आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातोय. अश्विन, राजू धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा उद्यापासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.